इयत्ता नववी गणित दोन प्रकरण दुसरे समांतर रेषा सराव संच 2.2 त्यात पहिलं उदाहरण y बरोबर 108 x बरोबर 71 तर रेषा m आणि n समांतर होतील का आपल्याला कारण या ठिकाणी द्यायचे आहे x ची किंमत 71 अंश y आहे 108 अंश दोघं अंतर कोणी मग अंतर कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते मग कोण x अधिक कोण y बरोबर 180 अंश अंतर कोण 71 अधिक 108 बरोबर 180 बेरीज केली 179 बरोबर 180 मग ते बरोबर नाही आले 180 इकडची बाजू नाही आली त्यामुळे रेषा एम आणि ए या समांतर रेषा नाही रेषा एम आणि एन या समांतर रेषा नाही त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघू पक्ष कोण ए एकरूप कोण बी आणि रेषा एन ही छेदिका आहे साध्य आपल्याला रेषा एल आणि एम समांतर दाखवायचे रेषा एम आता सिद्धता कोण ए आणि कोण बी एकरूप आहे कुठून आले ते पक्षावरून या कोणाला आपण एक्स मानू या कोणाला आपण वाय मानू कोण एक्स एकरूप कोण ए विरुद्ध कोण त्यानंतर त्याला आपण समीकरण याला एक देऊ याला दोन कोण वाय एकरूप कोण बी विरुद्ध कोण याला आपण समीकरण तीन घेऊ समीकरण एक मध्ये बघा ए आणि बी एकरूप आहे ए बी एकरूप आहे माझं समीकरण दोन आणि तीन वरून एक्स आणि वाय सुद्धा या ठिकाणी ते एकरूप येतील समीकरण दोन व तीन वरून कोण एक्स एकरूप कोण वाय एक्स आणि वाय हे एकरूप आहे एन ही छेदिका आहे मग हे या ठिकाणी व्युत्क्रम कोण आले मग आता हे दोघी जर या ठिकाणी व्युत्क्रम कोणाने जर एकरूप असते तर याचा अर्थ रेषा एल आणि एम या समांतर रेषा आहे म्हणून रेषा एल समांतर रेषा ए त्यानंतर आपण पुढील तिसरं उदाहरण घेऊ